हॅलो एव्हरीवन, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशनल चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत आहे. सप्टेंबर महिन्याच्या डेली MCQs या आपल्या लेक्चर सिरीजमधलं आजचं आपलं हे 8वं लेक्चर आहे. 16 आणि 17 सप्टेंबर तर या 2 दिवसाचे सगळे महत्त्वाचे करंट इव्हेंट आपण आपल्या आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. या लेक्चरची PDF ही तुम्ही विजन स्टडीवरती डाउनलोड सेक्शनमधून डाउनलोड करू शकता. त्याचप्रमाणे विजन गव्हर्नमेंट जॉब ऑफिशियल तर हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे तर त्यावरून सुद्धा तुम्ही या लेक्चरची PDF आणि त्याचप्रमाणे ऑडिओ फाईल डाउनलोड करू शकता. ठीक आहे, विजन स्टडीवरती राज्यसेवा 2020 साठीची जी आपली सेकंड बॅच आहे तर तिची ॲडमिशन प्रोसेस सुरू आहे. 20 सप्टेंबर रात्री 11 वाजेपर्यंत तुम्ही या बॅचमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. ठीक आहे, तर इंटरेस्टेड स्टुडंट्सनी लवकरात लवकर विजन स्टडीवरच्या या सेकंड बॅचमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे. ओके, आपल्या लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी लास्ट लेक्चरचा जो आपला इकॉनॉमिक्सवरचा होमवर्कचा क्वेश्चन होता तर आपण त्याचा आन्सर बघूया. प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं की WPI म्हणजेच होलसेल प्राईज इंडेक्समध्ये पुढीलपैकी कोणत्या वस्तूंच्या किमतीचा विचार केला जातो. या प्रश्नाचं बरोबर उत्तर ते म्हणजे वरीलपैकी सर्व, की ऑप्शनमध्ये आपल्याला ज्या प्राथमिक वस्तू, त्याचप्रमाणे इंधन आणि उत्पादित वस्तू, तर हे जे 3 पर्याय दिलेले आहेत तर या तीनही वस्तूंच्या किमतीचा विचार हा होलसेल प्राईज इंडेक्स काढताना केला जातो. तर या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असेल ते म्हणजे वरीलपैकी सर्व. ठीक आहे, लेक्चरमधला जो पहिलाच प्रश्न आहे तर तो प्रश्न इंडेक्सशी रिलेटेड आहे. हा इंडेक्स खूप महत्त्वाचा आहे तर ह्याच्याशी रिलेटेड जी सगळी इन्फॉर्मेशन आपण बघणार आहे तर ती तुम्ही व्यवस्थितपणे लक्षात ठेवायची. प्रश्नामध्ये आपल्याला विचारलंय की खालीलपैकी योग्य विधान ओळखा. अ विधान आहे ग्लोबल इकॉनॉमिक फ्रीडम इंडेक्समध्ये भारताचा 96वा क्रमांक लागतो, आणि ब विधान आहे अहवालामध्ये एकूण 162 देशांचा विचार करण्यात आला. या स्टेटमेंटमध्ये जे बरोबर विधान आहे ते आहे फक्त ब, की अहवालामध्ये एकूण 162 देशांचा विचार करण्यात आला, तर हे आपलं स्टेटमेंट बरोबर आहे. या ग्लोबल इकॉनॉमिक फ्रीडम इंडेक्समध्ये भारताचा 2019मधला जो रँक इथे 96 असं दिलेलं आहे तर ते स्टेटमेंट चुकीचं आहे. यावर्षी भारताचा जो रँक आहे तो आहे 79. 2018मध्ये भारताचा रँक होता 96 आणि आता यावर्षी भारताने या रँकमध्ये खूप जास्त प्रगती केली आहे आणि 17 क्रमांकाने भारताची जी कामगिरी आहे तर ती सुधारलेली आहे आणि यावर्षी भारताचा रँक आहे तो म्हणजे 79. ठीक आहे, तर त्यामुळे आपलं अविधान हे चुकीचं आहे आणि प्रश्नामध्ये आपल्याला योग्य विधानं सांगायची होती तर त्यामुळे फक्त ब, तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे, हा जो ग्लोबल इकॉनॉमिक फ्रीडम इंडेक्स आहे तर याच्यामध्ये कोणत्याही इकॉनॉमीशी रिलेटेड वेगवेगळे जे अँगल आहेत तर ते विचार करून हा इंडेक्स तयार केला जातो. जसं की साईज ऑफ गव्हर्नमेंट, आता साईज ऑफ गव्हर्नमेंटमध्ये एक्झॅक्टली कोणत्या गोष्टीचा विचार केला जातो तर त्या पर्टिक्युलर देशाची जी इकॉनॉमी आहे किंवा तिथलं जे गव्हर्नमेंट आहे तर त्यांचं स्पेंडिंग किती आहे म्हणजे ते खर्च किती करतात, त्याचप्रमाणे त्या देशामधलं टॅक्सेशन सिस्टीम कशी आहे, किंवा एकूणच गव्हर्नमेंट कंट्रोल ज्या एंटरप्राईज आहेत तर त्यांची संख्या कशी आहे, तर ह्या गोष्टीचा विचार केला जातो. त्याचप्रमाणे देशामधले जे लोक आहेत तर त्यांचा संपत्तीवरचा अधिकार कसा आहे, एकूणच त्या देशाची लीगल सिस्टीम काय आहे, तर त्या गोष्टी विचारात घेतल्या जातात. त्याचप्रमाणे इन्फ्लेशन रेट काय आहे आणि लास्टला फ्रीडम ऑफ ट्रेड इंटरनॅशनली, या सगळ्या गोष्टींचा विचार करून हा ग्लोबल इकॉनॉमिक फ्रीडम इंडेक्स कॅल्क्युलेट केला जातो. याच्यामध्ये जर आपण 2019चा विचार केला तर फर्स्ट पोझिशनवरती आहे हाँगकाँग, त्यानंतर सेकंड पोझिशनवरती आहे सिंगापूर, थर्ड पोझिशन न्यूझीलंड आणि फोर्थ पोझिशन ऑस्ट्रेलिया. ठीक आहे, तर हे जे पहिले 4 देश आहेत तर ते तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि आपला प्रमुख शेजारी तो म्हणजे चीन, तर चीनचा या इंडेक्समधला रँक आहे 113. ठीक आहे, चीन आपल्यापेक्षा मागे आहे तर हा पॉईंटसुद्धा लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी योग्य विधानं ओळखा. 2019 विजय हजारे ट्रॉफीमध्ये हैदराबाद संघाचा कर्णधार म्हणून अंबाती रायडू याची नियुक्ती करण्यात आली, आणि ब विधान आहे तमिळनाडू संघाचं नेतृत्व दिनेश कार्तिक करणार आहे. तर ह्यापैकी ही जी 2 विधानं आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेली आहेत तर ही 2ही विधानं आपली बरोबर आहेत, की विजय हजारे जी ट्रॉफी होणार आहे की
ज्या जे सामने आहेत तर ते 24 सप्टेंबरपासून 16 ऑक्टोबरपर्यंत खेळले जातील. तर ह्याच्यामध्ये हैदराबाद संघाचा कर्णधार म्हणून अंबाती रायडू तर याची नियुक्ती करण्यात आली. तुम्हाला माहिती असेल की अंबाती रायडू यांनी रिसेंटलीच इंटरनॅशनल क्रिकेटमधून आपली निवृत्ती घोषित केलेली होती, पण आपला हा जो डिसिजन आहे तो त्याने मागे घेतला आहे आणि आता या विजय हजारे ट्रॉफीमध्ये हैदराबाद संघाचा कर्णधार म्हणून त्याची अपॉइंटमेंट झालेली. आणि त्याचप्रमाणे तमिळनाडू संघाचा जो कर्णधार असेल, संघाचं जे नेतृत्व असेल, तर ते दिनेश कार्तिक करणार आहे. तर ही दोनही विधानं आपली बरोबर आहे, ठीक आहे? तर दोन्ही बरोबर, तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असेल. पुढे आता आपण सप्टेंबर महिन्यामधला एक महत्त्वाचा दिवस बघणार आहे. प्रश्नामध्ये आपल्याला विचारलंय की इंटरनॅशनल डे ऑफ डेमोक्रेसी कधी साजरा केला जातो. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते म्हणजे 15 सप्टेंबर. 15 सप्टेंबरला अजून एक दिवस महत्त्वाचा तो सेलिब्रेट होतो, तो म्हणजे नॅशनल इंजिनियर्स डे, ठीक आहे? हा जो इंटरनॅशनल डे ऑफ डेमोक्रेसी आहे तर याच्यामध्ये लोकशाहीचं महत्त्व लोकांना पटवून देण्यासाठी, त्याचा जो इम्पॉर्टन्स आहे तर त्याच्याबद्दल लोकांना माहिती होण्यासाठी म्हणून हा दिवस 15 सप्टेंबरला सेलिब्रेट केला जातो. 2019ची जी थीम आहे तर तीसुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. अगदी एकच शब्द आहे, तो म्हणजे पार्टिसिपेशन, ठीक आहे? ही इंटरनॅशनल डे ऑफ डेमोक्रेसीची 2019ची थीम आहे पार्टिसिपेशन. आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला आत्ताच म्हटलं की 15 सप्टेंबरला नॅशनल इंजिनियर्स डे पण सेलिब्रेट केला जातो, तर त्याची थीमसुद्धा तुम्ही नोट डाऊन करा, ती म्हणजे इंजिनिअरिंग फॉर चेंज. पुढचा प्रश्न, खालीलपैकी योग्य विधानं ओळखा. अ विधान आहे आंतरराष्ट्रीय सौर गठबंधनाचा 79वा सदस्य सेंट विन्सेंट अँड ग्रेनाडिन्स हा देश बनला. आणि ब विधान आहे ISA 76वा सदस्य देश हैती आहे, ठीक आहे? तर आता ह्यापैकी जी विधानं योग्य आहेत तर ती आपल्याला सांगायचे. या दोन स्टेटमेंटपैकी जे योग्य विधान आहे ते आहे फक्त अ, की आंतरराष्ट्रीय सौर गठबंधन, की ज्यालाच आपण इंटरनॅशनल सोलर अलायन्स म्हणतो, तर त्याचा 79वा सदस्य म्हणून सेंट विन्सेंट ग्रेनाडिन्स तर या देशाचा विचार केला जातो. तर हे आपलं अ विधान बरोबर आहे. आणि जे ब विधान आहे की 76वा सदस्य हा हैती आहे, तर हे स्टेटमेंट आपलं चुकीचं आहे. सोलर अलायन्सचा जो 76वा मेंबर कंट्री आहे तर तो आहे पलाऊ. आणि हा जो हैती देश इथे आपल्याला दिलेला आहे तर तो 77वा सदस्य, ठीक आहे? तर त्यामुळे आपलं ब विधान हे चुकीचं आहे. म्हणजे 76वा देश पलाऊ, त्यानंतर 77वा हैती, आणि आता 79वा सदस्य तो म्हणजे सेंट विन्सेंट अँड ग्रेनाडिन्स, ठीक आहे? आता तुमच्यासाठीचा अगदी छोटासा होमवर्कचा प्रश्न, ते म्हणजे 78वा ISA 76 कोण आहे तर ते तुम्हाला सांगायचं आहे. 76 पासून आपण सगळे देश बघितलेलेच आहेत, तर फक्त 78वा मेंबर कंट्री कोण आहे तर त्या देशाचं नाव तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा, ठीक आहे? त्यानंतर पुढचा प्रश्न, हिमविजय हा लष्करी सराव भारत व कोणत्या देशादरम्यान पार पडेल. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते म्हणजे चीन. ऑक्टोबर महिन्यामध्ये हा हिमविजय हा लष्करी सराव पार पडणार आहे, की जो भारतामध्ये अरुणाचल प्रदेश आणि आसाम तर या दोन राज्यांमध्ये पार पडेल, ठीक आहे? पुढचा प्रश्न, सरदार सरोवर धरणाबद्दल योग्य विधानं ओळखा. अविधान आहे हे धरण नर्मदा नदीवर बांधण्यात आलेलं आहे. आणि ब विधान आहे धरणाची लांबी ही 1.2 किलोमीटर व उंची 138.98 मीटर आहे, ठीक आहे? तर सरदार सरोवर धरणाबद्दल ही दोनही विधानं बरोबर आहेत. तुम्ही न्यूजमध्ये ही गोष्ट आत्ताच बघितली असेल की रिसेंटलीच, म्हणजे अगदी कालच 17 सप्टेंबरला नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस होता आणि त्या दिवशी त्यांनी या सरदार सरोवर डॅमला व्हिजिट केलेलं होतं. तर त्यामुळे सरदार सरोवर डॅम ही रिसेंटलीच चर्चेमध्ये असलेली गोष्ट आहे, की ज्याच्यावरती आयोग आपल्याला इथून पुढे येणाऱ्या एक्झाममध्ये प्रश्न विचारू शकतो. तर या डॅमबद्दल ही जी फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे तर ती आपल्यासाठी महत्त्वाची. या प्रश्नामध्ये जी दोन विधानं आपल्याला दिलेली आहेत तर ही दोनही विधानं बरोबर आहेत, की सरदार सरोवर डॅम हे नर्मदा नदीवरती आहे आणि त्याची लांबी 1.2 किलोमीटर आणि त्याची जी उंची आहे तर ती 138.98 मीटर आहे, ठीक आहे? या डॅमचे जे कन्स्ट्रक्शन होतं किंवा हा जो प्रोजेक्ट होता तर त्याची सुरुवात ही नेहरूंच्या काळामध्येच झालेली होती. 1961मध्ये त्याचा एक आपण सुरुवात झाली किंवा त्याची एक नीव ठेवण्यात आली तर असं आपण म्हणू शकतो.
पण पुढे या डॅमचं जे ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शन होतं तर ते 1987 सुरू झालेलं होतं. पण नंतर तुम्हाला माहितीच असेल की जे नर्मदा आंदोलन सुरू झालेलं होतं तर त्यामुळे या डॅमचं कन्स्ट्रक्शन बंद झालेलं होतं. कारण ज्या लोकांना तिथून विस्थापित करायचं होतं तर त्या लोकांचा जो प्रॉब्लेम होता किंवा तो जो इश्यू होता तर तो जोपर्यंत सॉल्व होत नाही तर तोपर्यंत या डॅमचं कन्स्ट्रक्शन बंद होतं. त्यानंतर मग पुढे 2000 पुन्हा या डॅमचं कन्स्ट्रक्शन सुरू झालं. पण त्यावेळेला या धरणाची उंची ही फक्त 110.34 मीटर असेल. तर या बेसिसवरतीच सुप्रीम कोर्टनी या डॅमच्या कन्स्ट्रक्शनला परमिशन दिलेली होती. पुढे 2006 ही उंची वाढवण्यात येऊन 121.92 मीटर इतकी करण्यात आली. आणि अगदी रिसेंटली म्हणजे नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना 2017 याच धरणाची उंची ही 138.98 मीटर इतकी करण्यात आली. आणि आत्ता नरेंद्र मोदी यांनी या सरदार सरोवर डॅमला व्हिजिट करण्याचं अजून एक महत्त्वाचं कारण ते म्हणजे की सप्टेंबर 2019 या डॅममधली जी वॉटर लेवल आहे तर ती आपल्या एकदम हायेस्ट पोझिशनवरती हायेस्ट लेवलवरती पोहोचलेली आहे. आणि सप्टेंबर 2019 वॉटर लेवल ही 138.68 मीटर तर इतकी रेकॉर्ड झाली. तर त्यामुळे सरदार सरोवर डॅमला नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या वाढदिवसादिवशी व्हिजिट केलेलं होतं. ठीक आहे, तर ह्या प्रश्नाशी रिलेटेड ही जी इतर सगळी इन्फॉर्मेशन आहे तर ती आपल्यासाठी महत्त्वाची आहे. आणि त्याचप्रमाणे स्टेटमेंटमध्ये आपल्याला जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर तीसुद्धा तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करा. ओके, पुढेसुद्धा आपण एक महत्त्वाचा दिवस बघणार आहे, आंतरराष्ट्रीय ओझोन दिन कधी साजरा केला जातो. तर दरवर्षी 16 सप्टेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय ओझोन दिन हा सेलिब्रेट केला जातो. 1987 संपूर्ण जगभरामध्ये 16 सप्टेंबर हा दिवस ओझोन डे म्हणून सेलिब्रेट होतो. ओझोनचा जो केमिकल फॉर्म्युला आहे तर तो आहे O3. आणि आंतरराष्ट्रीय ओझोन दिनाची 2019 जी थीम होती तर तीसुद्धा लक्षात ठेवा, ती म्हणजे 32 इयर्स अँड हिलिंग. सूर्यापासून येणारी जे रेडिएशन्स आहेत तर ते डिरेक्टली पृथ्वीवरती येऊ नयेत, कारण ते खूप हार्मफुल रेडिएशन असतात. तर त्यामुळे एक नॅचरलीच ओझोनचा लेअर हा पृथ्वीभोवती आहे की जो या एक्स्ट्रीम जे रेडिएशन्स आहेत तर त्यापासून पृथ्वीचं संरक्षण करतो. पण सध्या हा जो ओझोन लेअर आहे तो खूप थिन होत चालला आहे, त्याला बरेचसे होल होत चालले आहेत. तर त्यामुळे या ओझोन लेअरचं प्रोटेक्शन करणं हे आपल्यासाठी खूप गरजेचं आहे. आणि त्याच्याशीच रिलेटेड अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी म्हणून हा आंतरराष्ट्रीय ओझोन दिन हा 16 सप्टेंबरला सेलिब्रेट केला जातो. सप्टेंबर महिन्यामध्ये आत्तापर्यंत आपण बरेचसे इम्पॉर्टंट दिवस बघितलेले आहेत. जसं की पहिला इम्पॉर्टंट दिवस आपण बघितलेला तो म्हणजे 5 सप्टेंबर की जो इंटरनॅशनल चॅरिटी डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. त्यानंतर 8 सप्टेंबर हा साक्षरता दिन म्हणून सेलिब्रेट होतो. मागच्याच लेक्चरमध्ये म्हणजे 14 सप्टेंबरला आपण हिंदी दिवस सेलिब्रेट करतो. आपल्या आजच्याच लेक्चरमध्ये आपण बघितलं की 15 सप्टेंबरला इंटरनॅशनल डे ऑफ डेमोक्रेसी सेलिब्रेट होतो आणि 16 सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय ओझोन दिन सेलिब्रेट केला जातो. तर सप्टेंबर महिन्यामधले हे जे सगळे महत्त्वाचे दिवस आहेत तर ते सुद्धा तुम्ही याच सिक्वेन्समध्ये लक्षात ठेवा. त्यानंतर आता आपण पुढचा प्रश्न बघूया, खालीलपैकी योग्य विधानं ओळखा. अविधान आहे 1991 युगोस्लाविया देशाचं विभाजन होऊन स्लोविनिया देशाची निर्मिती झाली. आणि ब विधान आहे स्लोविनियाला भेट देणारे रामनाथ कोविंद हे पहिले भारतीय राष्ट्रपती आहेत. तर या दोन विधानांपैकी योग्य विधान आपल्याला सांगायचे आणि दोन्ही योग्य तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असणार आहे की 1991 जो युगोस्लाविया देश आहे तर त्याचं डिव्हिजन होऊन हा जो स्लोविनिया देश आहे तर त्याची निर्मिती झालेली होती. आणि स्लोविनियाला भेट देणारे रामनाथ कोविंद हे पहिलेच भारतीय राष्ट्रपती बनलेले. ठीक आहे, तुम्हाला माहितीच असेल की रिसेंटलीच रामनाथ कोविंद हे 3 दौऱ्यावरती होते. पहिला देश तो म्हणजे स्वित्झर्लंड, त्यानंतर आइसलंड आणि तिसरा देश तो म्हणजे हा स्लोविनिया. स्लोविनियाची जी कॅपिटल आहे त्याची जी राजधानी आहे तर त्या शहराचं नावसुद्धा लक्षात ठेवा, ते म्हणजे लुबियाना. ठीक आहे, त्यानंतरचा आपला पुढचा प्रश्न ज्याच्यामध्ये आपल्याला दोन विधानं दिलेत आणि त्यापैकी योग्य विधानच आपल्याला सांगायचे. अविधान आहे सौदी अरेबियातील अरामको या आघाडीच्या इंधन शुद्धीकरण प्रकल्पावर झालेल्या ड्रोन हल्ल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढायला सुरुवात झाली.
आणि ब विधान आहे भारत प्रामुख्याने सौदी अरेबियाकडून कच्चे तेल आयात करतो. ठीक आहे, तर या दोन विधानांपैकी योग्य विधान आपल्याला सांगायचे आहेत आणि दोन्ही योग्य, तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर आहे. तुम्ही न्यूजमध्ये ही गोष्ट बघितली पण असेल की हा जो अरामको हा जो इंधन शुद्धीकरण प्रकल्प आहे तर त्याच्यावरती ड्रोन हल्ले करण्यात आले, तर त्यामुळे सौदी अरेबियामधलं जे रोजचं तेलाचं उत्पादन आहे तर ते बरंच कमी झालं आहे. म्हणजे तसं जर आपण विचार केला तर दररोज सौदी अरेबिया 1 कोटी बॅरल इतक्या तेलाचं उत्पादन करतो, पण या ड्रोन हल्ल्यामुळे हे जे उत्पादन आहे तर ते अगदी 52 लाख बॅरल तर इतकं या पोझिशनवरती आलेलं आहे. तर त्यामुळे उत्पादनच कमी होत असल्यामुळे तेलाचा जो सप्लाय आहे तर तो सौदी अरेबियाकडून कमी होतो आणि त्यामुळेच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये या तेलाच्या किमती वाढलेल्या आहेत. अर्थात तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की ही जी कंडिशन आहे, ही जी सिच्युएशन आहे, तर ती खूप दिवस चालणार नाही. लवकरात लवकर सौदी अरेबियाचं जे तेल उत्पादन आहे तर ते पुन्हा पूर्वपदावरती येईल, पण आत्ता ही जी कंडिशन आहे तर त्याच्यामुळे काही प्रमाणामध्ये आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेलाच्या किमती या वाढायला सुरुवात झाली. आणि भारतासाठी हे टेन्शनची गोष्ट का आहे, कारण सौदी अरेबियाकडून प्रामुख्याने आपण तेलाची आयात करतो. तुम्हाला ही गोष्ट पण माहिती असेल की सध्या इराणवरती अमेरिकेकडून बरेचसे सँक्शन्स लावण्यात आलेत, तर त्यामुळे इराणकडून जी तेल खरेदी आहे तर त्याच्यावरती सुद्धा बरेचसे निर्बंध आहेत, बरीचशी बंदी आहेत. तर त्यामुळे अशातच सौदी अरेबियामधलं हे जे उत्पादन कमी झालं आहे, तर या सगळ्याच गोष्टीचा जो परिणाम आहे तर तो भारतामधलं जे देशांतर्गत तेलाच्या किमती आहेत तर त्या मोठ्या प्रमाणावरती वाढण्यावरती आपल्याला दिसू शकतो. त्यानंतर आता आपण लेक्चरमधला शेवटचा प्रश्न बघूया. इंटरॲक्टिव्ह लाईव्ह असिस्टंट चॅटबोट ही सुविधा कोणत्या बँकेने सुरू केली? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते म्हणजे SBI, स्टेट बँक ऑफ इंडियाने हा इंटरॲक्टिव्ह लाईव्ह असिस्टंट चॅटबोट तर ही जी सुविधा आहे तर ती सुरू केली. SBIचे जे कार्डधारक आहेत तर त्यांना मोबाईलवरती सुद्धा ही जी सुविधा आहे तर ती वापरण्यात येणार आहे, आणि ग्राहकांच्या ज्या काही डे टू डे लाईफमधल्या समस्या आहेत तर त्या सोडवणारा हा एक रोबो आहे. सिंपल प्रश्न आहे की सेव्ह ग्रीन स्टे क्लीन नावाची मोहीम कोणत्या राज्याने सुरू केली? या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. त्याचप्रमाणे या मोहिमेबद्दल जी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्हाला माहिती आहे तर तीसुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करायची. ठीक आहे, थँक्यू.